तर बघा विद्यार्थी मित्रांनो की या लेक्चर मध्ये आपण तर इयत्ता 5वी जे स्कॉलरशिपची लेक्चर सीरीज चालू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो ही माझी जी लेक्चर सीरीज आहे ही मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चालवत आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी विद्यार्थ्यांचे चिपळूण मध्ये मी ऑफलाईन क्लासेस सुद्धा चालवतो. विद्यार्थी मित्रांनो मी शाळांना मार्गदर्शन करतो. माझं वय जरी कमी असलं तरी या फील्डमध्ये मी झोकून काम करत असल्यामुळे स्पेसिफिकली शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी स्पेसिफिकली स्ट्रॅटेजिक वेने कसं गेलं पाहिजे आणि एखादा म्हणजे आपण ज्याला शाळेमध्ये ढ म्हणतो म्हणजे खरंच त्याची विद्वत्ता नाहीये असं ज्याला गृहित धरलं जातं विद्यार्थी मित्र तो विद्यार्थी सुद्धा जर आत्तापासूनच ह्या एक्झामचा अभ्यास केला तर भविष्यात एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असलेला दिसेल किंवा IAS ऑफिसर असलेला दिसेल. विद्यार्थी मित्र कोणत्याही विद्यार्थी च्या पाठीवरती कोणत्याही विद्यार्थ्याच्या पाठीवरती एक बेस्ट स्ट्रॉंग 100% हुशार किंवा इंटेलिजन्स वगैरे असं काही नसतं तर आपल्या त्या मेहनतीवर आणि स्ट्रॅटेजिक वेने केल्या जाणाऱ्या अभ्यासावरती सगळं आपल्या एकंदर शैक्षणिक जीवनाची पार्श्वभूमी आहे ते अवलंबून असते. चला तर आपल्या आपल्या आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया की आपण सर्वनामाविषयी काही उदाहरणं बघणार आहोत. सूचना काय बघा की खालील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 1 आहे मला जरा बरे नव्हते. आता याच्यामध्ये पर्याय काय आहेत बघा मला जरा बरे नव्हते तर यामध्ये सर्वनाम काय येणार मला. पुढचा प्रश्न आहे ही वाट अंधारी आहे बरं. बघा यामध्ये पर्याय काय आहे वाट अंधारी ही बरे याचं उत्तर काय येणार ही. त्यानंतर बघा की प्रश्न क्रमांक 3 आहे किती स्वच्छ आहे रे हा किनारा. तर यामध्ये ऑप्शन काय आहे स्वच्छ रे किनारा हा. बघा याचं उत्तर येणार हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे आपण जोरदार प्रयत्न करूया. यामध्ये बघा की करूया आपण जोरदार प्रयत्न तर याचं उत्तर येणार आपण. विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये आपण सर्वनामाविषयी 4 प्रश्न घेतलेले आहे. विद्यार्थी मित्र बघा की जर तुम्हाला काही शंका असेल तर 860 52 94 363 या क्रमांकावरती मला काय करा संपर्क करा. विद्यार्थी मित्र हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हाच माझा कॉलिंगचा सुद्धा नंबर आहे. विद्यार्थी मित्र जर तुम्हाला माझ्याकडे ऑफलाईन तुम्ही काय लांबचे विद्यार्थी असाल तर तुम्ही जॉईन होऊ शकत नाही पण जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावा असं वाटलं तर माझा स्कॉलरशिपचा क्लास हा फक्त ऑनलाईन मध्ये 100 रुपीज मध्ये मी काय करत आहे रन करत आहे. आणि विद्यार्थी मित्र या 100 रुपीज मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे व्हिडिओज आहेत ते डेलीच्या डेली अपलोड केले जातात आणि त्याचबरोबर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन समुपदेशन किंवा ज्याला आपण करिअर काउन्सिलिंग म्हणतो ते सुद्धा तुमचं केलं जातं. तर विद्यार्थी मित्र या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढील भागामध्ये आपण याच्या पुढचा जो भाग आहे तो कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.